आपल्या रोजच्या जीवनात आपल्यासोबत अशा काही गोष्टी घडतात ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात की या गोष्टी खऱ्या होत्या की केवळ एक भास होता. नमस्कार मित्रांनो, मी अंकुश नवघरे. आजची गोष्ट ही मला माझ्या भावाने सांगितली आहे. पुढील सर्व गोष्ट त्याच्याच शब्दांत. मी आणि माझे 8 मित्र किल्ले रायगड आणि आजूबाजूचे इतर किल्ले पाहण्यासाठी आणि ट्रेकिंगसाठी गेलो होतो. आमचे मुक्कामाचे हॉटेल रायगड किल्ल्यापासून 5 किलोमीटर अंतरावर होते. आम्ही 4 दिवसासाठी रूम बुक केली होती. आम्हाला ट्रेकिंगचा तसा फारसा अनुभव नसल्याने पहिल्या दिवशी आमची खूप दमछाक झाली होती. त्यामुळे हॉटेलला आल्यावर जेवण करून लगेच आम्हाला गाढ झोप लागली. आमचे हॉटेल तसे वस्तीपासून दूर अंतरावर असल्याने माणसांची जास्त वर्दळ नव्हती. त्याचप्रमाणे त्यावेळी पर्यटन सीझन नसल्याने हॉटेलचे बहुतेक रूम बंदच होते. हॉटेल 3 मजली होते. एका समोर एक अशी रूमची रचना होती आणि मध्ये एक लांब कॉरिडॉर होतं. कॉरिडॉरचे दोन्ही एंड ओपन होते आणि तिकडे दोन्ही बाजूला गॅलरी होती. तिकडे उभे राहिले की आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य दिसत होते. आम्हाला दुसऱ्या मजल्यावरच्या 2 रूम मिळाल्या होत्या. वर चढण्यासाठी मध्यभागी जिना होता. वर चढून आल्यावर उजव्या बाजूने 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची रूम आम्हाला दिली होती. आमच्या रूमला लागूनच पुढे त्या कॉरिडॉरचा शेवट आणि नंतर ती गॅलरी होती. दुसऱ्या दिवशी परत रूमवर आल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि नंतर त्या गॅलरीत खुर्च्या टाकून गप्पा मारत बसलो होतो. आमच्या मजल्यावरच्या आणि खास करून आमच्या बाजूच्या सर्व रूम्स बंद होत्या आणि आमच्या रूमच्या समोरच्या रूम पण बंदच होत्या. साधारणतः 10 वाजता आम्ही एका रूममधले 4 जण परत रूमवर आलो आणि दुसऱ्या रूममधले 4 जण बाहेर गप्पा मारत बसले होते. बराच वेळ त्यांचा गप्पा मारण्याचा आवाज येत होता. रूममध्ये टीव्हीची सोय असल्याने काही वेळाने आम्ही लाईट बंद करून टीव्ही लावून बसलो असताना टीव्हीच्या आवाजामुळे आता बाहेरच्या गप्पांचा आवाज येत नव्हता. साधारणतः रात्रीचे 12:30 वाजले असावेत. आमच्यापैकी 2 जण झोपून गेले होते. मी आणि माझा मित्र चिराग दोघे जागे होतो आणि लाईट घालवून टीव्ही पाहत असताना अचानक आम्हाला असे वाटले की कोणीतरी आमच्या दरवाजाचा नॉक उघडण्याचा प्रयत्न करत आहे. आतल्या खोलीत अंधार असल्याने कीहोलमधून आणि वरच्या काचेच्या तावदानामधून बाहेरच्या बल्बचा पिवळा प्रकाश आत येत होता. इतक्या रात्री कोण आले असेल असे वाटून आम्ही दोघांनी एकमेकांच्या तोंडाकडे पाहिले आणि मी दरवाजाच्या कीहोलमधून पाहण्याचा प्रयत्न करू लागलो, पण कोणीच दिसले नाही. म्हणून शेवटी मी घाबरत घाबरत दरवाजा उघडला, परंतु दरवाजा बाहेर कोणीच दिसून आले नाही. परंतु समोरच्या रूमच्या अगदीच बाजूच्या रूमचा दरवाजा उघडा होता आणि एक माणूस त्या रूमच्या दरवाजामधून आत जात होता. त्यामुळे आम्हाला वाटले की तोच माणूस असावा आणि चुकून त्याने आमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असावा. त्यामुळे आम्ही परत दरवाजा बंद करून आतमध्ये बसलो. इतक्यात परत आमचा दरवाजा वाजला. आता ह्यावेळी मात्र आम्हाला खूप भीती वाटली, कारण कीहोलमधून पाहिले असता बाहेर फक्त एक सावली दिसत होती, पण ज्याची सावली आहे ती व्यक्ती कुठेच दिसत नव्हती. त्यानंतर बराच वेळ फक्त ती सावली उजव्या बाजूकडून डाव्या बाजूला आणि डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे चालत होती.
चालण्याचा आवाज येत होता, पण कोणीच दिसत नव्हतं। त्या झाल्या प्रकाराने आम्ही खूप घाबरलो होतो आणि आवाज न करता बसून होतो। कीहोलमधून प्रकाश येतच होता, पण सावलीमुळे जात येत होता। जवळजवळ 1.5 तास हाच प्रकार चालू होता आणि आम्ही आता जीव मुठीत धरून पुढे काय होणार हे पाहत असताना अचानक आम्हाला आमच्या दुसऱ्या रूममधल्या मित्रांच्या बोलण्यासारखा आवाज ऐकू येऊ लागला। म्हणून आम्हाला असे वाटले की कदाचित त्यांना पण त्या आवाजाने जाग आली असावी, म्हणून ते उठून कुजबूज करत असावेत। म्हणून मी त्यांच्यापैकी एकाला कॉल लावला, पण कोणीच फोन उचलला नाही। म्हणून मी सहज त्या सर्वांचे व्हॉट्सअप स्टेटस तपासले। ते रात्री 12:30 होते, म्हणजे कदाचित ते त्याच दरम्यान झोपले असावेत। मग आम्हाला अजून भीती वाटू लागली, कारण की जर आमचे मित्र कधीच झोपले असतील तर मग आमच्या मित्रांच्याच आवाजात बाहेर कोण बोलत होतं? हळूहळू तो चालण्याचा आवाज जास्त येऊ लागला होता। कोणीतरी सतत आमच्या दरवाजा समोरून येरझाऱ्या घालत होतं, पण सावलीशिवाय कोणीच दिसत नव्हतं। त्यानंतर एक क्षण असा आला की ती सावली बरोबर आमच्या दरवाजासमोर येऊन थांबली, कारण आता कीहोलमधून येणारा प्रकाश मंदावला होता। हे होत असताना माझं लक्ष अचानक वरती असलेल्या काचेच्या तावदानाकडे गेलं आणि पाहतो तर काय, खाली दाराच्या फटीतून तसेच कीहोलमधून परत प्रकाश येऊ लागला होता, परंतु त्या काचेच्या तावदानातून अजिबात अंधुक प्रकाश येत होता। ह्याचा अर्थ काय असेल? तर तो जो कोणी बाहेर होता तो कदाचित आता तावदानातून आम्हाला बघत होता। त्यानंतर रात्रभर भीतीने आम्हाला झोपच आली नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आम्ही ती रूम सोडली। चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील। इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा। व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।